या बातमीचे प्रस्तुत करतात 30 वर्षापासून आपल्या सेवेत असलेले अग्रसेन ट्रेडर्स। आमच्याकडे सोन्यासारखा शरबती गहू उपलब्ध, नरम पोळीसाठी विशेष शरबती गहू उपलब्ध। आमचा पत्ता गजानन महाराज मंदिर जवळ वरुड। प्राथमिक आरोग्य केंद्र पुसला येथे गळते पावसाचे पाणी। पेशंटला उपचारासाठी जावं लागतं छत्री घेऊन। भरती असलेल्या पेशंटच्या बेडवर गळते पावसाचे पाणी। संबंधित प्रशासन करतेय रुग्णाच्या आरोग्याशी खेळ। कमिशनच्या नादात पुसला येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामात भ्रष्टाचार, स्थानिक नागरिकांचा आरोप। कंत्राटदारावर कारवाई करून प्राथमिक आरोग्य केंद्रात सुधारणा करा। माजी उपसभापती रमेशजी सिरराव यांची संबंधित अधिकाऱ्याला मागणी। सध्या पावसाळा सुरू आहे आणि या पावसाळ्यात साथीचे रोग पसरत असल्यानं मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या तब्येती बिघडतात आणि नागरिक उपचार करण्यासाठी रुग्णालयाकडे धाव घेतात। मात्र पुसला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना घरच्यापेक्षा जास्त धोका निर्माण झालाय। रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात जात असून थेट रुग्णालयातच पावसाचे पाणी गळत आहे। उपचारासाठी रुग्णांना पुसला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात चक्क छत्री घेऊन जावं लागतं। ज्या ठिकाणी रुग्ण बेडवर उपचार घेतात त्याच बेडवर पावसाचे पाणी गळत आहे। त्यामुळे आता पुसला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या जीवाशी खेळ संबंधित प्रशासन करीत आहे का, असा प्रश्न सध्या निर्माण झालाय। विशेष म्हणजे काही दिवसाआधी जिल्हा परिषद निधी अंतर्गत पुसला येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले। मात्र हे काम कंत्राटदार आणि इतर लोकांच्या कमिशनच्या नादात अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। तर माजी उपसभापती रमेशजी सिरराव यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली असता संबंधित अधिकाऱ्याला चांगलंच धारेवर धरलाय। तर लवकरात लवकर त्या कंत्राटदारावर कारवाई करून प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पुन्हा व्यवस्थित करावे, अशी मागणी उपसभापती रमेशजी सिरराव यांनी केली आहे। अविनाश बनसोडसह संदीप बागडे, अमरावती टुडे न्यूज, वरुड, पुसला। थपून राहिली काय काम केलं, कोण ठेकेदार होता पहा बरं दिले। नाही पण त्याचं पैसे काढले का, बिल काढलं का त्याचं? नाही त्या बिल काढू नका, त्याचं रोखून नका। नाही उघड आता ते निसर्ग दिन से ते पहिले लक्षात त्या प्रायोरिटी ना। ठीक आहे।
मध्ये आम्ही वर्क करत आहोत आणि तुम्ही बघतच आहात की सगळीकडे पाणी सांडलेलं आहे, डॉक्युमेंट्स ठेवायसाठी सुद्धा जागा नाही आहे आणि डिलिव्हरीचे पेशंट्स येतात आणि तिथे पण बेडवर पाणी सांडलं तर हे सगळीकडे पाऊस आहे आणि या कारणामुळे आम्हाला इथे सुद्धा छत्री घेऊन बसावं लागत आहे. तर लगेच याची दखल घेऊन पेशंटच्या सुविधेसाठी आपण याची सोय करून द्यावी अशी विनंती करतो. पाऊस आल्यामुळे सगळं हे छत गळून आलं स्टोर रूम मधलं आणि औषधीवर पाणी सांडत आहे, त्याच्यामुळे औषधी कडे ठेवा लागली आणि हे रजिस्टर सगळे बाजूला काढायला लागली. रजिस्टरची गोष्टी पण वरून काढली इकडे पण पाणी कोपऱ्यामध्ये. नमस्कार.